शासकीय काम करीत असताना एका कनिष्ठ लिपिकाची कॉलर पकडून त्याच्याशी हुज्जतबाजी करणाऱ्या सरपंचांच्या विरोधात अवधूतवाडी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आलाय. ही घटना बोदनी रोडवर असलेल्या पंचायत समितीमध्ये 5 मे रोजी सकाळी 11 वाजताच्या सुमाराला घडली. अमोल सुधाकर नगराळे, राहणार अंबिकानगर यवतमाळ, असे फिर्यादी कनिष्ठ लिपिकाचे नाव आहे. घटनेनंतर त्यांनी पोलीस ठाणे गाठून या प्रकरणी रितसर तक्रार दिली. यावरून पोलिसांनी आरोपी सरपंच संदेश राठोड व 40 राहणार गहुली हिटी यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.